राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी। मित्रांनो, दरमहा नियमित वेतन व निवृत्तीवेतन वेळेवर होण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचं पत्र निर्गमित। कर्मचाऱ्यांचा होणार फायदा, चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचं बघा मित्रांनो दिनांक 12 जुलै 2023 रोजीचं अत्यंत महत्त्वाचं पत्र। बघा मित्रांनो, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, विषय दरमहा नियमित वेतन व निवृत्तीवेतनाबाबतची माहिती विहित वेळेत सादर करण्याबाबत। महोदय, आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषदाकडून दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्तीवेतनाबाबतची माहिती अनुदान मागणी पत्र शासनास दर महिन्याला उशिराने प्राप्त होते, त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांचे नियमित वेतन व सेवानिवृत्ती वेतन वेळेत त्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी दूरध्वनीद्वारे निवेदनाद्वारे शासनाकडे येत आहे। तरी जिल्हा परिषदाकडून दरमहा मागविण्यात येणारी नियमित वेतन व निवृत्तीवेतनाबाबतची माहिती शासनास दर महिन्याला 20 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश आपल्या स्तरावरून जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात यावेत अशी आपणास विनंती आहे। आपला उपसचिव तथा सहसंचालक महाराष्ट्र शासन। मित्रांनो, दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन उशिराने होत असते, त्यासंदर्भात वारंवार तक्रारी कर्मचारी हे नोंदवत असतात। त्यासंदर्भातच आता ग्रामविकास विभागाने हे महत्त्वाचे पत्र काढले आहे। अपेक्षा करूयात मित्रांनो, इथून पुढे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन वेळेतच अदा होतील। निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक मोठी बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।